दोन मिनिटात आपण लाईट सेट करतोय. येण्याचं प्रयोजन विचारतोय. येण्याचं प्रयोजन म्हणजे राजू दादाचं गाणं आणि आम्ही सगळे त्याचे फॅन आहोत. जसं म्हणतो मी दादा आहे तो, त्यामुळे त्याच्या कार्यक्रमासाठी नक्कीच यायचं होतं. आम्ही ठाण्यातून आलो आहे. मी हॅलो, मी प्रशांत देशपांडे, ठाणे. राजूची आमची 1.5 वर्षापूर्वी ओळख झाली फेसबुक लाईव्हवरती, आणि आम्ही खूप मोठा प्रोग्राम केला होता एका पर्टिक्युलर समूहासाठी. तेव्हापासून ते ऋणानुबंध जुळलेले आहेत. आणि आमचा एक छोटासा ग्रुप पण आहे सूर्यपंचम म्हणून, त्याच्यामध्ये राजू आहे, निलेश आहे, मी आहे, अपर्णा आहे आणि संध्या सेलविकर आहे. तर त्याच्यामध्ये एक मिसिंग लिंक आज आहे. पण आज राजूचा पहिला लॉन्चिंग कार्यक्रम, त्यासाठी आम्ही येतो. अनेक अनेक शुभेच्छा आणि गरजा कार्यक्रम समजून आम्ही उपस्थित राहिलो आहे. थँक्यू व्हेरी मच. राजूला खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मीकांतला शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, मी मानसी खुराडी. राजूदादांचं गाणं मी कायम फेसबुकलाच ऐकले, लाईव्हमध्ये त्यांचे व्हिडिओज. तर मला प्रत्यक्ष त्यांचं गाणं त्यांना समोर बसून गाताना बघायचं आहे, म्हणून कळव्याहून पुण्यात स्पेशली राजूदादांचं गाणं ऐकायला आलो. मी खूप फॅन आहे त्यांच्या गाण्याची. दोन महिन्यापूर्वी साधारणतः व्हॉट्सअप स्टेटसला मी गाणं ऐकलं एका मित्राच्या, आणि तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याकडे आवाज आवाज न दाखवता काही माझ्या मित्रांना ऐकवलं. बऱ्याच जणांनी अरे किशोरचं गाणं असे प्रतिक्रिया दिली. लाईव्ह ऐकण्याची खूप इच्छा होती आणि तो योग अजून आला आणि शुभेच्छा आहे. बालगंधर्वमध्ये कार्यक्रम होता. मी एकंदर सांस्कृतिकसाठी हे सगळं काही कमवलं माणसाकडे, याच्या पुढे गाव न गावून आणखीन संधी मिळत नाही. पण हा जो पहिला कार्यक्रम बालगंधर्वचा आहे, हा राजू काकांच्या आयुष्यातला आणि आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय कार्यक्रम आहे. खूप फेसबुकवरती रिक्वेस्ट, फेसबुकवरती शेअर करून राजू काकांचे गाणे बघणं, शेअर करणं हे सगळं चालत होतं. पण एक मोठा असा कार्यक्रम राजू काकांचा व्हावा आणि तो सगळ्या त्याच्या स्वतःच्या जवळच्या लोकांमध्ये व्हावा हे यांच्यासारखा आज राजू काकांसाठी आणि आमच्यासाठी हा एक सुखद अनुभव आहे. आणि मूर्तीधरा शिवाय कुमार हे आशीर्वाद देत आहेत राजू काकाला. आणि जेव्हा किशोर राजू काका पहिलं गाणं आणि किशोर कुमारांचा आशीर्वाद ह्यामध्ये आज आम्ही सगळं कमवलं हे ऐकताना. ज्या नाही मंत्राचा मुद्दा मारला ना या कार्यक्रमासाठी खूप चांगले आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी ती बालगंधर्वसारख्या रंगमंदिरात कार्यक्रम करतो खूप चांगलं आहे. तसेच त्याचे कार्यक्रम हजारो लाखो कार्यक्रम व्हावे ही त्याची सहभागी आहे. आमचे फेसबुक फक्त एका नुसतं विचारलं की सन्मानिका मिळेल का, तर 2 सेकंदात उत्तर आणि लगेच 2 मिनिटात सन्मानिका पाठवली. हा प्रयोग त्यांचा फुकट जरी असला तरी याच्या पुढचे प्रयोग सगळ्यांनी तिकीट लावून बघावे, तितके ते इतके लोकप्रिय व्हावेत आणि आहेतच ते उत्तरोत्तर यश मिळावं. एवढा चांगला प्लॅटफॉर्म मिळाला, फार मोठं नशीब लागतं त्याचं. ते नक्कीच सोनं करते. तसं जर पाहायला गेलं ना तर आम्ही दोघ जण, मी आणि प्रदीप पांगरकर, आम्ही दोघ जण खऱ्या अर्थानं विटनेस आहे. आम्ही कोट्यापासून बालगंधर्वपर्यंत येणं त्याच्यासाठी काय मेहनत करावी लागती किंवा काय इच्छाशक्ती असावं लागतं त्याचं हे जिवंत उदाहरण आज पाहायसाठीच आम्ही आलो. एवढी सवय नुकतीच्या गाण्याची मला आम्ही जवळपास 18 तासात बोलतो. आणि रात्री गाणी रात्री 1 वाजेपर्यंत तर आमच्यासाठी अंग इथेच होते थोडक्यात, कारण की रात्री 1-1.5 वाजले म्हणजे आम्हाला झोप यायची. आणि राजा नाही आला तर इट इज इम्पॉसिबल टू स्लीप. आत्ता हा कार्यक्रम पुण्यासारखे तिकडे होतोय आणि किशोर कुमार सारखे
ते मोठे न सुनते त्यांचे जे लाटू साहेब आहेत ते जे आज कार्यक्रम सादर करतात हा कार्यक्रम अतिशय सुंदर होणार त्यात काही शंकाच नाही. आता तर हा पहिलाच प्रोग्राम राजू काजींचा आणि तो निश्चित मी ऐकलंय खूप राजू काजींबद्दल की ते खूप सुंदर कार्यक्रम असतो आणि आज खास आवर्जून आलो आहे कार्यक्रम बघायला आणि त्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा आणि त्यांचे असेच अनेक कार्यक्रम होत राहू आणि आम्हाला ती ऐकण्याची संधी मिळो या शुभेच्छा. काय वाटणार आहे पुण्या म्हणजे प्रत्येक त्या कलाकाराची अशी इच्छा असते की त्याचं जी काही ती कला आहे ती पहिल्यांदा पुणे शहरामध्ये साजरं आहे आणि त्यातलं बालगंधर्व मंदिर ज्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे त्याच्यामुळे तू पाहून दिन बस मजेत आहे. काय फिलिंग आहे असं म्हणजे फिलिंग तर आहे त्यांना आनंदाचे आहे फिलिंग आणि त्याच्यामध्ये एक हे आहे असं की नेमका मदर्स डे आहे आणि माझ्या आईची खूप इच्छा होती की म्हणजे माझी मला खूप संधी मिळाली पण काही कारण असतो नाही मिळाली पण आपण असं सुंदर हरकत नाही की आज मदर डे निमित्त नाही ते आईनंच आज आई नाही तर तिनंच सगळं घडून आलं तिच्या आशीर्वादानं नेमकं आज मला दिसून पुणे फेस्टिवल एक स्पर्धा चालते पालघरला त्यामुळेच मी फार पूर्वी लग्नाच्या आधी इथं सहभाग नोंदला होता आणि मला पहिलं प्राईज पण इथं मिळालं पालघरला त्यामुळेच मी ते गाणं सादर केलं त्यामुळेच मात्र मला वाटतं की आपलं इथं स्वतंत्र कार्यक्रम व्हायला हवा आणि आज तो पूर्ण तुम्हाला चाललाय तर याच्यामध्ये श्रेय मी तुम्हाला सांगायचं म्हणजे महत्वाची गोष्ट असं की जर त्याचा उल्लेख नाही केला तर ती कृतज्ञता आपलं कृतज्ञता करेल की हे जे व्हिडिओ माझे फेसबुकवर पाहून पाहून जी काही लोकांनी मला प्रतिसाद दिला मला इन्स्पायर केलं प्रोत्साहन दिलं तर त्याच्यातलेच हे तिघजण असे आहेत की त्यांनी हा संपूर्ण खर्च उचललेला आहे आणि ह्या अटी उचललेला आहे की आमचं नाव कुठेही सांगायचं नाही मी त्यांना खूप वेळा विनंती केली पण त्यांनी त्या गोष्टींना नकार दिला होते त्यांनी हे सांगितलं की तू आमच्याकडून एकदा तू एकदा प्रयोग कर मग बाकी तू आणि तुझं नशीब तू दुसरं सगळं सादर कर जे काय करते एक रुपया आहे माझा नाही सगळा खर्च त्यांना दिला त्याच्यामुळं ती फार मोठी कृतज्ञता मला तिघांच्या बाबतीमध्ये व्यक्त करायची तसंच जे इतरही बाकीचे माझे फेसबुकवरचे मित्रमैत्रिणी आहेत की जे नेहमी हे पाहतात आणि मला सारखं म्हणजे लाईकचे कमेंट फार सुंदर सुंदर कमेंट करतात आणि त्यांचे त्यांनाही कुठेतरी असं वाटतं की असं व्हायला पाहिजे होतं आणि आज ते लिंक मी माझ्या सगळ्या फेसबुकवरचे जे काही मित्रमैत्रिणी आहेत त्या सगळ्यांना हा दिलं आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मदर्स डे आहे तर आईला सुद्धा थँक्यू. राजू सरांचा पहिला कार्यक्रम आहे हा साधी ओपन पण याच्या अगोदर आम्ही त्यांना बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे ग्रुपमध्ये त्यांचे लाईव्ह केलेलं आहे आणि प्रायव्हेट छोटेसे गेट टुगेदर्स असतील तेव्हा पण आम्ही त्यांना ऐकलेलं आहे त्यांचा आवाज म्हणजे अगदी डोळे झाकले ते किशोर कुमारची गाडी ते इतकी अप्रतिम गातात की आपल्याला म्हणजे डोळ्यासमोर तेच दिसतं आणि आज ते एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच सादर करतायत प्रोग्राम त्यांचा त्यांच्या या कार्यक्रमाला मला खूप शुभेच्छा आणि हे असेच कार्यक्रम इथून पुढे तिकीट लावून हाऊसफुल जाणार हे मी अगदी मनापासून खात्री सांगतो. आनंदाचा क्षण आहे सर्वजण खूप वर्षांना भेटत आहेत जे मूळ परभणीचे आहेत आणि पुण्यामध्ये स्थायिक झालेले आहेत पुणे निवासी परभणीकर यांचं जणू संमेलनच आहे असं मला वाटतं आणि याच्यात सगळ्यांनाच खूप आनंद झालाय खूप वर्षानं भेटल्यामुळं पण ते एकमेकाला तिकडे पडून सगळे एकमेकाला आलिंगन देत आहेत आणि आनंद साजरा करत आहेत आणि हे सगळं सर्व राजू काजींच्या या कलेनं साध्य झालेलं आहे असं मला वाटतं. राजू काजी यांचा कार्यक्रम पहिल्यांदा आले प्रतिक्रिया अरे अतिशय सुंदर राजू काजी म्हणजे फेवरेट माय फेवरेट आणि त्यासाठी खास मी मुंबईहून आलो आहे. राजूदादाचे मी काय खूप लाईव्ह बघितलेत आत्तापर्यंत आणि मला असं वाटतं की आपल्या फेसबुकच्या ग्रुपवरती सगळ्यात बेस्ट आणि भावना ओतून जाणारा कोण असेल तर राजूदादा त्यामुळे पुण्यात आल्या आल्या त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी सोडली नाही आहे मी सो आता बघू आज पहिल्यांदाच त्यांना प्रत्यक्ष गाताना ऐकणार आहे. आय होप कार्यक्रम खूप सुंदर होईल खात्रीच आहे खरं तर होईल असं. ऑल द बेस्ट टू हिम. मी खूप वर्षापासून ऐकली आहे त्यांचं गाणं आणि माझ्या फेवरेट सिंगर
सोशल मीडियावर आमच्या त्यांच्या पहिल्या जीवनामध्ये खूप सगळ्या शुभेच्छा आणि चांगलाच होते कार्यक्रम राजेसरांचं गाणं ऐकायला उत्सुक आहोत आणि बाकीचे दोन मैत्रिणी आहेच स्टेज सांभाळायला त्यामुळं आनंद आहे उत्साह आहे कधी नाचायला मिळतं असं वाटतं म्युझिक कधी सुरू होतं आणि मी कधी नाचतो आता नाचायची तयारी करतो थांबायचंच नाही पडदा पडला तरी नाचायचं सोशल मीडियाला तसं तर खूप वाईट बोललं जातं त्याच्यावर वेळ घात जातो तिथं काही मिळत नाही टाइमपास होतो असे बरेच आरोप सोशल मीडियावर होतात पण सोशल मीडियावर भेटलेलो आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात खूप छान वाटतंय खूप धन्यवाद आणि सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमात इमोशन्स या शीर्षक घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत मानवी आयुष्याचं कोणतंही असं इमोशन नसेल की किशोरनं ते गायलं नाहीये आणि ते सगळं सादर करण्याचा आम्ही आज प्रयत्न करणार आहोत राजू काजे मी आत्तापर्यंत किशोर कुमारचे
आवाजातले गायक जेवढे ऐकले त्यात जास्तीत जास्त जवळ जाणारा आवाज मला राजू काजेंचा जाणवला आणि मी त्यांच्या आवाजाचा गाण्याचा प्रचंड मोठा फॅन आहे. आम्ही एका ग्रुपवरतीसुद्धा आहोत फेसबुक ग्रुपवरती. माझी प्रत्यक्षात त्यांच्याशी अजून भेट झालेली नाही पण या निमित्ताने त्यांना भेटण्याचं भाग्य लाभेल असं मला वाटतं आणि म्हणून मोठ्या उत्सुकतेने आणि मोठ्या अपेक्षेने मी या कार्यक्रमाला आलेलो आहे आणि त्यांच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. प्रत्येक वळणावर आभास गांगुली नावाचा तो युवक किशोरदा बनून आपल्या आयुष्यात आला होता. आपण त्यांच्याशिवाय चित्रपटसृष्टी इमॅजिन तरी करू शकतो का? नाही ना. म्हणूनच त्यांच्याबद्दल म्हणावं असं वाटतं अगर तुम न होते. लग्नाच्या आधीपासूनची फॅन आहे म्हणजे आधी फॅन होते आणि मग लाईफ पार्टनर झाली आहे असं आहे. खूप खूप प्रचंड म्हणजे मला इतका आज आनंद होतो आहे की जे स्वप्न पाहिलेलं होतं ते आज स्वप्नाची एक सुरुवात कुठेतरी होती आहे की त्या दिशेने वाटचाल त्याची होती आहे. त्याच्यामुळे मला खरंच खूप खूप आनंद होतो आहे आणि मागे आपणच हे केलं होतं की मागच्या वाढदिवसाला की हे असं जर तू केलं असतंस तर मला वाटतं की हे यावर्षी त्यांनी मला रिटर्न गिफ्ट दिलं आहे त्यांनी त्या असं म्हणजे एक मला वाटतं की आणि कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. सगळेजण आवर्जून त्याच्यावर प्रचंड प्रेम करणारी माणसं आज आली आहेत. त्यांना बघून जो त्याला आनंद होतो तो आनंद म्हणजे तो त्याचा आनंद तो मला होतो की खूप छान वाटत आहे. तिच्यामुळेच गाणं आहे नाहीतर आयुष्यामध्ये इतके प्रसंग आले तुला माहीत नाही का आयुष्यात असे असे काही प्रसंग आले की गाणं जिवंत ठेवणार होते. तिचा खूप मोठा हात आहे जर तिची भक्कम साथ नसली असती तर मी काय आम्ही दोघं केव्हाच बोलून गेलो असतो. पण अजून एक गोष्ट आहे की गाण्याने सुद्धा आम्हाला या प्रसंगातून सावरायला खूप साथ दिली. संगीताने जेव्हा जेव्हा स्टेज होता तेव्हा तेव्हा गाण्यानेच आम्हाला साथ दिली आणि जो काही आज आम्ही आहे जे काही छोटं मोठं आमचं आहे ते सगळं गाण्यामुळेच. जब से मुखड़ा दिल में खिला है दुनिया मेरी गुलजार हुई रात कली गुलजार गुलजार गाणी अशा जोपर्यंत आपण इतकं डीपमध्ये जाऊन त्या गाण्याचा विचार करत नाही त्या गाण्याचा भाव घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्या गाण्याला न्याय देऊ शकत नाही तेवढे इमोशन्स. म्हणूनच आपलं नाव इमोशन्स ठेवले आपण. संगीताचा चाहता म्हणून मला खूप आनंद होतोय की खूपच चांगला हा कार्यक्रम आणि संगीताची एक मेजवानी असे कार्यक्रम वारंवार व्हायला पाहिजेत. राजू काजे आणि त्यांचे सहकारी यांच्या टॅलेंटला महाराष्ट्राने पूर्ण वाव दिला पाहिजे असं मला वाटतं. खूप खूप छान धन्यवाद. राजाचा हा कार्यक्रम जो व्हायला आहे
ते म्हणजे परभणीकरांसाठी आणि आपल्या सगळ्या मित्रांसाठी प्रमोच क्षण आहे. मी FB वर पण लिहिलं की जसं माउंट एव्हरेस्टवर चढणं हे एक दैदिप्यमान आहे, तसं बालगंधर्वाला कार्यक्रम करणं हे देखील आमच्यासाठी आणि राजूसाठी फार मोठा असा आमचा अभिमान आहे. आणि राजूचं हे यश त्याला कधी ना कधी मिळणार हे माहीतच होतं, परंतु FB च्या रूपाने आणि सर्व मित्रांच्या रूपाने आज त्याचा हा कार्यक्रम सादर होतो, त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, आम्ही आज राजू काजे आणि पल्लवी मॅडम यांच्या गाण्याच्या कार्यक्रमात आलेलो आहोत. फेसबुकवर अनेकदा त्यांना आम्ही लाईव्ह ऐकलेलं आहे. आता आज बालगंधर्वला ते कार्यक्रम सादर करतात पुण्यामध्ये पहिल्यांदाच, तर त्यांना चिअरअप करण्यासाठी आणि त्यांच्या गाण्यांचा आनंद घेण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. थँक्यू आणि त्यांना शुभेच्छा खूप खूप. की पहिलं कुठलंही इन्स्ट्रुमेंट, पहिलं कुठलंही गाणं रेकॉर्डिंग होताना ना हे मानवी अवयवाचे म्हणजे असे हात त्याच्यावरती लागायचे आणि त्या संवेदना त्याच्यामध्ये उतरायच्या, म्हणून ती मेलडी त्याच्यामध्ये उतरायची, ते भाव त्याच्यामध्ये उतरायचे. आज प्रोग्रॅमिंग आहे साहेब, आज तुम्ही त्या सीन्सला एक ऑर्डर देऊन टाकली, मला फ्लूटचा आवाज पाहिजे, लगेच फ्लूटचा आवाज तिचं यांच्या ह्याची गरज नाही, काय तुमच्या हाताची गरज नाही. त्याच्यामुळे ही गाणी जी आहेत पूर्वीची, मला असं वाटतं की या ह्याच्यामुळं ह्या कारणामुळं ती अशी भावपूर्ण आणि इमोशनल असते. थँक्यू सो मच. गाणं तुला पहिल्यांदा आवडलं, भावलं की ज्याच्यात तुला कळलं की पप्पा मध्ये खूप टॅलेंट गाण्याचं आहे? कोणचं म्हणता येईल तुला? खूप जास्त हार्ड गाणं आहे कारण ह्याच्यात युडलिंग खूप आहे, सो ते युडलिंग करणं काही सोपं नसतं, सो त्याच्यामुळे आज मला हे गाणं खूप पण माझी मुलगी आहे म्हणून मी नाही प्रमोट केलेलं तिला. आपण ऐका ना, आपणच ठरवा की प्रमोट करणं योग्य होतं का.
आरामातून परवडीला त्यांची गाणी ऐकायला गेलो होतो. पुणे खायचं नाही, उद्या जर समजा त्यांचं गाणं मुंबईला असलं, गडचिरोली असलं तरी नक्की ऐकलं जाईल. राजू, यू आर द बेस्ट. लव्ह यू राजू. लव्ह यू.